नमस्कार मंडळी, मी महेश वरकर, माझं कोकणचं मनीष युट्यूब चॅनलवर तुमचा स्वागत असा. तर मंडळी, कोकणच्या रायडरने फोन केला आणि तो म्हणाला चल हायवेवर जरा जाऊन येऊया, थोडा एक काम आहे होता. तर म्हटलं त्यासाठी जातो, तर म्हटलं एक शूटिंग करून दाखवूया की आमच्या झाराबमध्ये पूर्ण ब्रिज होता, फ्लायओव्हरचं काम सुरू असा. तर आता फ्लायओव्हरचं काम कितपर्यंत इला कितपत इला तर म्हटलं तुमका माझ्या व्हिडिओच्या मार्फत दाखवूया आणि काय आमच्या गावात अपडेट होता. तर आमचा आता गाव ह्या पूर्ण अपडेट होता, म्हणजे कसा गावाचा म्हणजे गाव ह्या रवागण शहरीकरणामध्ये आता रूपांतर होतात. आता आज जरा वाईट वाटतं, काय म्हणते दादा दगड वगैरे फोडतात खूप काय काय काम ना, असं धुरलो झालो कंटाळ येतो असं वरती जावतो. म्हटलं तुमकं दाखवूया, तर चला बघूया कितपत आणि कशा प्रकारे काम करतात. मी असोच कोकणचा रायडरचा व्हिडिओ शूट करूच्यासाठी इल्लं, पण काय काय माहीत नाही, पण आमच्या धाराप येतलो व्हिडिओ हा तर म्हटलं दोनही चॅनलवरती येऊच्यासाठी आता व्हिडिओ करतं. बघू शकता आता इसूनच काम सुरू केलेलं असा गटार आता ऐसून करतो, पूर्ण काँक्रीटचं गटार हा. आणि त्या साईडीन बघा असं पूर्ण खादला, पूर्ण फ्लायओव्हर होतोला दोन्ही साईडीन. आता ह्यो साईड रोड पहिलो करतात आमचं धारापेक. आता सध्या पाऊस नाही त्यामुळे वाट लागली, नाही तर प्रॉब्लेमच होतो पुढे. तर आता होय कसं ॲक्सिडेंट वगैरे जास्त होऊ लागली, त्यामुळे झिरो पॉईंटकडे जे सावंतवाडीसून गाडी येतात आणि हे मुंबई गो हायवेवरसून येतात, त्याच्यामुळे हा आता फ्लायओव्हर करूचा म्हटला, त्यामुळे आमच्या गावाची पूर्ण वाट लागलेली असा. अजून एक वर्षात काय होतला काय सांगू शकणार नाही, फिरका काही नको अशी परिस्थिती जातली. तर कोकणच्या रायडर काय माहिती दिसता तुमका गटार दाखवते, आता सिमेंटचं गटार करतो तो गटार दाखव कसलं रे म्हणतं का काय म्हणतं, काँक्रीटचं पूर्ण सिलिंग पूर्ण काँक्रीट, म्हणजे वरती एक प्लेट येतील अशी गटारची, तुम्ही पाठी बघू शकते बघा. आता तुमका दाखवते तर ह्यो म्हणजे तुम्ही बघताय तो काँक्रीटचं गटार हा. पहिला ती गटार बांधतात कारण पाऊस इलो तर ह्या लोकांका आमच्या गावातल्या ग्रामस्थांना त्रास होता का म्हणे, पाणी त्यांच्या घरात येतं का म्हणे याची काळजी घेऊनच काम करतात. काम चांगल्या प्रकारे चालला, कोणाक काही नुकसान होणार नाही अशा प्रकारे काम करतात. बघू शकताय साईड रोडचं काम आता पहिल्यांदा सुरू केलेलंच असा आणि गटार बांधतात. आता हळू तुमका पुढे जाऊन मी दाखवते, ते दगड असत ते फुटणार नाही, ते दगड पण आपण बघू शकता. आता समोरून तुम्ही बघताय ना तर आपण काम आता सुरू असा बऱ्यापैकी झालेला, 900 मीटरचा ब्रिज आहे एवढा मोठा, म्हणजे तुम्ही 1 किलोमीटर म्हणा शकताय. तर चला पुढे जाऊन तुमका दगड दाखवते. पुढे आमचा जो दगड फोडतो तो आता दगड बघूच्यासाठी आता आम्ही जातो, तुमका आता दाखवूया दगड फोडतो. तर हय आमचा जो दगड असा ना समोर पुढे 0.5 तर आम्ही थांब गाडी. तर मंडळी हो आता व्हिडिओ करूचो ना होतो, पण असेच ह्यासाठी गेलो होतो म्हटलं करून ठेवूया, कारण ह्या आता पुन्हा बघूक मिळायचं ना काहीतरी नवीन होतं ह्या जाग्यावर. आणि तुम्ही बघू शकता आता तो दगड फोडतो थंय जातो. आता ह्यो इतकं आता गटार यांच्याने बऱ्यापैकी काम सुरू केलेलाच असा. आता वाजले 7 पण वाटणार नाही कारण कॅमेऱ्याची थोडा क्वालिटी थोडा ब्राईट असल्यामुळे थोडं वाटणार नाही, पण काळोख पडत दिलं. पण जेवढा कॅप्चर करून तुमका तो दगड असा काय कितपत काम असा तर बघतो हे 0.5 तो दगड दिसताना. तर आता बघूया आपण बघूया कितपत काम झालं आणि कितके तुमका दाखवूक मिळा तेवढा दाखवते मी. पण दगड खूप मोठा हा, तो पण खूप टणक दगड हा. आता दाखवतो आता काम सुरू झालेलं हा बऱ्यापैकी असा. ऐसून आता काम सुरुवात झालेली असा, ऐसून काम करतो बऱ्यापैकी. तो बघताय तो दगड असा ना तो फुटणार नाही, पूर्ण वेगळंच दगड असा. आणि असे दगड हे काय भेटणार नाही बघू शकताय तुम्ही. आणि ऐसून बॉक्सवेल करूचा आणि तो दगड असा ना तो पण फुटणार नाही. ह्यो हायवे करूचा होतो त्यावेळी त्यासाठी टर्न होतो, पण तो हय ही जी जागा दिसतात ॲक्सिडेंट वगैरे भरपूर होईल, त्यामुळे जो सावंतवाडी जो रोड आहे ना तिथून तो रोड तर तिथून गाडी आहेत तुम्ही बघू शकता. आणि ह्यो जो रोड असा ना तो मंडई ज्वालामुखीचं उद्र जाऊन एक शास्त्रज्ञ नाही लिहिलो जास्त कोणाक माहीत नाही, पण ज्वालामुखीचं उद्र जाऊन त्यानंतर हे जो ज्वाला बाहेर पडलो त्याच्यानंतर हे कडक दगड बनलेले असत, त्यामुळे हे फुटणार नाही, त्यामुळे ते आता केमिकल हे ब्रेकर विकर आणून फोडतात, पण तो फुटाक नाही हा दगड. त्यामुळे भरपूर वर्षाचं एक असं आगळंवेगळं दगड हा. ह्यो खरा म्हणशील तर आपल्या गावांनी पूर्ण एकत्र येऊन जपण ठेवू असतो आणि एक उड्डाण पूल होऊ वय असता अशी माझी इच्छा होती पूर्ण सरकारकडे, म्हणजे सगळ्या लोकांनी एकजूट होऊन जर केलं असतं तर बरं होतं. पण आता काय झालेलं असा मंजूर 68 कोटीचा ह्या फूल फ्लायओव्हर म्हणतात ते का पूर्ण फूल येतला असा
पूर्ण बांध्याक पहिला होता तसं बॉक्सवेल, आणि हवा मेन तो बॉक्सवेल येतो रायडर काय बोलता हे म्हटलं एक दाखवण्याचा प्रयत्न, कारण हे आता पुढे आमचा काय गावाचा दिसाचा ना, तर म्हटलं एक दाखवूया तुमका, बघू शकता भारी होतो दगड हो, पण आता यो दगड काय रावाचं नाही, एवढं जास्त फोडूचा तेवढं फोडून घेतले काम आता सुरू असत ऑक्टोबर महिन्यात असा, आधी गणपती जरा थांबवल्याने कारण प्रॉब्लेम होऊ लागलो जो गणेश भक्तांका सगळ्या लोकांकाच वाहतूक प्रवासी जे असत त्यांका, तर आता पुढे जातो आम्ही तुमका दाखवायचं, आता एक सहज असं बनवून ठेवूया कारण पुढे आपण ह्या दिसत ना एक वेगळा चित्र दिसत पुढच्या वर्षी 2025 मध्ये, तर त्याच्यामुळे तर अशा प्रकारे काय ते मशिनरी आहे तुम्ही बघू शकताय मंडे, आणि ह्यो जो युवकांच्या वरती दगड आहे ह्यो जो फुटणार नाही, दोन्ही साईडचे दगड फुटणार ना, बेसॉल्ट प्रकारचे हे दगड आहेत आणि खूप कणखर दगड आहेत, प्राचीन काळातले दगड आहेत, आणि हे ज्वालामुखीचं उद्र जाऊन मग अशी म्हटले तसं हे दगड कणखर बनलेले असतात, आणि झाराबच्या हय हे ज्वालामुखी खालते असाच, कारण उद्या सकाळी हय काहीतरी घर्षण होऊन काहीतरी झाला तर स्फोट होऊ शकता काय होऊ शकतं, त्याच्यामुळे एक उद्यान फुल जाणं गरजेचं होतं, आणि हे बघू शकता हे गाळे वगैरे होते, लोकांचे भरीत धंदे वगैरे चालत, रहदारी होती, ट्रान्सपोर्ट एक्सपोर्ट गाड्या होते मोठमोठे कंटेनर, ते हे थांबायचे, त्यामुळे लोकांचे जे वडापावचे दुकानं वगैरे होते तर बऱ्यापैकी धंदो चाला, पण आता असा पहिल्यासारखे काय होऊ नाही, आता सगळ्यात बदलला तुम्ही बघू शकताय, वडापाव खाऊक जरा उशीर झालं, रात्रच झाली बघू शकताय 7:30 वाजले, आमच्या झाराप गावच्या तर मुंबई जाऊक टाईम लागायचं नाही, सगळ्यात आता बदललेला सगळा वातावरणच बदलला, चला आता घरात जाऊची वेळ इली, तर म्हणजे आता आम्ही घराकडे इलो असो, तर खरंच माका वाईट वाटतं माझ्या गावाचं असो व्हिडिओ करूच्यासाठी, कारण जा होता आता मनाच्या विरुद्धच होता काय होता आता, त्यामुळे प्रॉब्लेमच, तर आम्ही गेलो असेच वरते हायवे वगैरे कसं काय काम सुरू आहे कितपत झाला, ताबूच्यासाठी आम्ही गेलेलो माझ्यावर कोकणचा रायडर हा उठची, पण ते मी आणि कोकणचा रायडर एक पूर्ण फेरी मारून दिलो, बघूया म्हटलं आमच्या गावाचा जो रोड होता नवीन फ्लायओव्हर होता त्या रोडचं काम कितपत झाला आता म्हटलं तुमचा दाखवचा, अचानकच गेलेलो आम्ही असं प्लॅन करून गेलो नव्हतो, परंतु आमचं खूप दिवसाची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली, आम्ही पूर्ण जो रस्तो कारण धाराप गाव ह्याच्यानंतर कसं दिसत ही माहिती नाही, परंतु आता आम्ही तो दाखवण्याचा प्रयत्न केलो, परंतु यामध्ये झाला असा की आमचे बरेचसे वाडी रस्त्याच्या त्या साईडी रवले आणि बरेचसे वाडी या रस्त्याच्या ह्या साईडी रवले, आणि त्यामुळे आमच्या धाराप गावामध्ये काय आला तर तू सांग, तर काय म्हणतात त्या म्हणजे आपल्या कोकणात आता ही असा प्रगती होता, ही प्रगती म्हणजे प्रगती ना हीच आपली अधोगती आहे असं तर मी म्हणतोय, कारण ज्या अपडेट होतं ना त्याचे नुकसान पण भरपूर होतं आणि फायदे होतात, फायदा म्हणजे काय आता ह्या पहिल्याच होणार असतं त्या म्हणजे फ्लायओव्हरचं काम तर थांबवला गेला काय कारण असतो तर मी बोललंय ना, तर आता ह्या आता 0.5 जर 900 मीटर पूर्ण ब्रिज म्हणजे उड्डाण पूल होऊ वय असतं खरं म्हणजे बांदा आणि कणकवली सारख्या होणे गरजेचं होतं, परंतु आपल्याकडे इथे एवढं मार्केट नाही किंवा आपली लोकसंख्या किंवा आपले जे लोक आहेत ते एवढे जागरूक नाही, आणि त्यामुळे मातीचा पूल होता आणि मातीचा पूल झाल्यानंतर इथल्या दुकानदारांक आणि इथल्या ग्रामस्थांक हे फटको बसतलो, परंतु आता सुद्धा मातीचा पूल मंजूर झालाच असत तर इथल्या ग्रामस्थांनी उठाव करून दोन ठिकाणी तरी आपल्या म्हणजे 2 ते 3 ठिकाणी तरी ज्या काही खालून जा पूल हा म्हणजे वरून जा पूल जातला ते खालून रस्तो होयवा, आणि त्यासाठी दोन्ही म्हणजे आपले जो गाव हा तो पूर्ण जोडलो जातलो, नाही तर या मातीच्या पुलात आमका पूर्णपणे या साईडचे लोक या साईडीकच रवतले आणि त्या साईडचे लोक त्या साईडीकच रवतले, आणि त्याचा उपयोग झाराप गावातील ग्रामस्थांक कोणाकच होतो ना, फक्त फायदा होतो तो म्हणजे रस्त्यावाल्यांचाच बाकी काहीच होतं नाही, त्यामुळे मंडई कसं असतं पूर्ण गावन एकजूट करून एक निर्णय घ्यायचा असतं, तर एकजूट ह्या नाहीत असं एकच एकजूट होणं म्हणजे गरजेचं असा असा, कारण बांध्याक त्यांच्यानी बॉक्स होईल होतो तो तोडून त्यांच्यानी उड्डाण पूल केला म्हणजे बघा, तर असंच म्हटलं बघूया कारण पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा येतात जेव्हा चाकरमाने पुढच्या वर्षी येतील त्या सगळं बदललेला असताना पूर्ण आता आमचं झाराप हे गाव रवाग नाही आता पूर्ण शहरीकरणात त्याचा रूपांतर झालेला असा पूर्ण फ्लायओव्हर झालो, त्यामुळे आता प्रॉब्लेम झालो, म्हटलं एक व्हिडिओ करून एक ठेवूया एक मेमोरीज आपल्या माझ्या गावाची, तो आता दगड वगैरे फुटणार नाही त्यामुळे तो दगड वगैरे असं ते पण एक युनिक दगड म्हणा शकतंय वेगळे दगडचं ती आपणा जपण्याची गरज होती, तर कसा होता पहिला एक शास्त्रज्ञ येलो त्याने म्हटलं की ज्वालामुखीचं उद्र जाऊन आमच्या झारापेत आधी दगड भरपूर होत तो ज्वालामुखीचं उद्र जाऊन हे दगड कणखर बनले टणक बनले त्यामुळे ते दगड फुटलंच नाही, तू म्हटले जसं ब्लास्टर बेसॉल्ट बेसॉल्ट
बेसॉल प्रकारचा दगड आहे, तो एक वेगळ्या प्रकारचा दगड, तो आपण जपण्याची गरज होती, पण काय म्हणतात असा नाही आता लोकांना एवढा काय माहीत नाही, जागृत नसल्यामुळे कोकणचा रायडर मधल्या त्यांनी सांगले तर बरोबर आहे, जागृतपणा नसल्यामुळे तो जरा प्रॉब्लेम झालो, पण आता जा होता त्या जरा मनात असा दुखावल्यासारखा झाला, कारण ह्यो पहिला होता तर बरा वाटता, आता काय वेगळाच वाटता, पण असा नाही एक तुमका एक मधला कसा या असा आता एक कॅप्चर करून ठेवूया, कारण ह्या कसा बदलतला पटकन, पण नंतर बघू गावतलं की आपण कसा होता या आपलं गाव कसं होतं आणि कसा झाला, म्हणून आम्ही फक्त व्हिडिओ केलो शूट, बाकी कोणा आमचं दुखवचं नव्हतं आणि कोणाक काय सांगूचं नव्हतं मेसेज, आणि आमचा गावाचा ह्यो व्हिडिओ करूचं होतो म्हणून आम्ही केलो, तर ह्यो जर तुमचा व्हिडिओ आवडला असत तर कोकणचा मनीष आणि कोकणचा रायडर ह्या यूट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या, तर अजून येतले व्हिडिओ तर नक्की व्हिडिओ बघित राहा, चला भेटूया अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओ.